घरात झाली असती तर तुम्ही शांत बसले असते का? कोणत्या मंत्र्याच्या घरात झाली असती तर शांत बसले असते? काट्याने भरलेलं हे बाबुळाचं झाड यापासूनच काही अंतरावर कोपर्डीच्या निर्भयाचा त्या नराधमांनी एक वर्षभरापूर्वीच्या काळ्या रात्री अगदी हाल हाल करून बळी घेतला. ही जी चिमुकली फुलली आहेत ना, अगदी त्या बाबुळाच्या शेजारीच या चिमुकला फुलांसारखीच कोपर्डीची निर्भया सुद्धा चिमुकली सुंदर अशी होती. पण त्या चिमुकलीला माहीत नव्हतं, त्या कोवळ्या लेकीला माहीत नव्हतं की या कोवळ्या वयात सुद्धा काही नराधम विकृत तिच्यावर वाईट नजर ठेवू नयेत. ते जणू काही घात लावून बसले होते. काही अंतरावरच तिचं घर, म्हणजे मगाशी तिच्या वडिलांनी सांगितलं की घरापासून विजेचे चार खांबे, एक खांबा 200 फुटावर असतो म्हणजे 800 फूट असं त्यांनी एक गणित मांडलं. अवघ्या 800 फुटावर ती लेक येत असताना त्यांच्या लेकीवर, कोपर्डीच्या लेकीवर, त्या लांडग्यांनी झडप घातली. ते विकृत लांडगे नराधम लचके तोडले त्यांनी तिच्या देहाचे याच जागेवर. तिची आई जेव्हा आली ना शोधत शोधत, आपली लेक अजून का नाही आली याचा शोध घेत, तेव्हा तिला त्या लेकीभोवती, लेक जमिनीवर पडलेले दिसते, तिच्या भोवती ते नराधम बसलेले दिसले. तिला पाहून, तिच्या बरोबरच्यांना पाहून ते पळू लागले. आपल्या लाडक्या लेकीला तिनं याच जागी कुठंतरी मांडीवर घेतलं. तिला माहीत नव्हतं तेव्हा की तिच्या लाडक्या लेकीनं प्राण सोडलेले आहेत, अखेरचा श्वास घेतलेला आहे. हे सारं कसं तिनं सहन केलं असेल त्या रात्री तिचं तिला ठाऊ. खरं तर त्यानंतरची प्रत्येक रात्र तिच्यासाठी अतिशय यातनामयच ठरली असेल. तिची जास्त काही अपेक्षा नाही आहे आता. तिची एवढीच अपेक्षा आहे कि त्या नराधमांना आता तरी अद्दल घडवावी. पुन्हा कोणत्याही लेकीवर तिच्या लेकीला जे भोगावं लागलं तसे अत्याचार होऊच नाहीत, त्यासाठी जरब बसावी, अद्दल घडवावी त्या नराधमांना, एवढीच तिची अपेक्षा आहे. एका आईची ही अपेक्षा पूर्ण व्हावी एवढं तर आपण नक्कीच करू शकतो ना. जय महाराष्ट्र न्यूज साठी व्हिडिओ जर्नलिस्ट अनिल निर्मळसह तुळशीदास भोईटे, कोपर्डी गाव, अहमदनगर. घरात जरी घटना झाली असती तर तुम्ही शांत बसले असते का? कोणत्या मंत्र्याच्या घरात झाली असती तर शांत बसले असते? नगरची निर्भया आजही छायाचित्रात तिला पाहताना असंच वाटतं की ती आपल्याशी काहीतरी बोलू पाहते. तिच्या आईशी, वडिलांशी बोलताना ते सारखं सांगतात की किती लेक माझी सुंदर दिसते. आजही ते दिसते म्हणतात. दिसायची, दिसत होती असं ते भूतकाळातले शब्द वापरत नाहीत. सर्वांची लाडकी कोपर्डीची लेक वर्षभरापूर्वी 13 जुलैच्या त्या काळ्या रात्री काळानं घाला घातला. मात्र ही गुणी मुलगी, अवघ्या गावाची लाडकी, अगदी कोवळ्या वयात, न उमजणाऱ्या, न समजणाऱ्या वयात तिच्यावर नराधमांनी अमानुष अत्याचार केले, मात्र तिच्याबद्दलच्या प्रेमामुळे आज ती लोकांच्या मनामनात तर आहेच, मात्र तिच्या कुटुंबियांसाठी ते देवाऱ्यात, देवाच्या जागी सुद्धा पोहोचली आहे. आज वर्षभरानंतर तिच्या कुटुंबियांसोबत त्यांच्याच घरात कोपर्डी गावातील मी त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करणार आहे. जाणून घ्यायचं नेमकं हे एक वर्ष या एका घटनेनं अवघ्या महाराष्ट्राला ढवळून काढलं. समाजकारण, राजकारण, सर्व काही ढवळून काढलं. लाखोंचे मुखमोर्चे निघाले, एक वेगळा प्रयोग. लाखोंचे गर्दी जमते, मात्र ती शिस्तबद्ध असते,
नियंत्रणात असते, कुठेही ती बेशिस्त जमावात पतलत नाही हे सुद्धा या महाराष्ट्रानं अनुभवलं. प्रस्थापित व्यवस्थेविरोधातला तो एक आकांत होता, तो एक एल्गार होता न्यायासाठीचा. म्हणजे तुमच्याशी बोलणं मला खरं जड जात आहे. वर्षभरापूर्वी सुद्धा मी तुम्हाला भेटलेलो. नेमकं या एका वर्षात तुम्ही तर आई आहात, काय तुमच्या मनावर ज्या वेदना तुम्ही सहन केल्यात, तुम्ही त्यावेळी सुद्धा सांगितलेलं की त्या काळरात्री तुम्ही पहिल्या होतात जिनं त्या नराधमांना आपल्या जमिनीवर पडलेल्या लेकीच्या जवळ पाहिलं. मीच पाहिलं ना त्यांना, म्हणजे असं घरून आली ती, मला म्हणली मम्मी मी आईकडे चालले. मी म्हणलं अगं नको जाऊ, तर म्हणली ना अगं मी 5 मिनिटात आले मम्मी. मी म्हणलं जा, आता लांबच नव्हतं ना घर. ती आली इकडं तर थोडा उशीर झाला. दिदीला म्हणजे तिच्या मोठ्या बहिणीला म्हणलं अगं छकुली काय अजून आली नाही, चल आपण तिला घेऊन येऊ. तर ती म्हणली अगं मम्मी अंधार नाही पडला येईल ग ती. मी म्हणलं नको ग, तिला लय भीती वाटत, चल आपण आपल्याला तरी काय काम आहे, आपण घेऊन येऊ तिला, चल आपण पण जाऊ दोघी. दोघी आलो असे तर माझ्या मावस जावेचा मुलगा आला, म्हणला काकू कुठं ग झाली. मी म्हणलं अरे छकुली गेली. ते म्हणला मी तिकडे चाललोय, मी तिला आवाज देतो सांगतो मम्मीनी बोलवलंय म्हणून. तर मी त्याला म्हणलं अरे तिना एकटी यायची, थांब मी पण येते. तर तो गाडीवर होता त्याच्यामुळे माझ्या पुढे आला. तर ते मला म्हणलं अरे काकू इथं सायकल पडली छकुलीची. आणि मग आम्ही असं पाहायला लागलो तिला छकुली छकुली आवाज दिला सगळ्यांनी. आता असं थोडंसं बॅटरीच्या उजेडात खाली खाली आता थोडा अंधारच पडायला लागला होता ना. मग छकुली छकुली काय आवाज दे ना. आणि मग लगेच ते माझ्या जावेच्या मुलाने आवाज दिला, कोण आहे रे. त्याला थोडासा दिसला तो, तर दिसला तर आम्ही सगळेच पळालो. पळालो तर तिथं अशी बसलेलीच होती छकुली बशी, कारण त्यांना छकुली तिथं ठेवायचीच नव्हती वाटतं. आणि मग लगेच आम्हाला पाहिलं की सगळे पळाले, कोणी 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 इकडून. माझ्या मावेचा आता तो एकटाच होता, मग तो एकटा एका मागाच असा सरळ पळत पळत गेला. आणि तिथंच मी माझी दिदी मोठ्याने आरडाओरड करीत बसलो. माणसं जोपर्यंत जमा झाले तोपर्यंत मग नंतर आम्हाला काहीच कळालं नाही. मला आठवतो की तुम्ही तुमच्या लाडक्या छकुली तिला म्हणायचं, तिला मांडीवर घेऊन बसले होते. तिची मान ही सगळी माझ्या मांडीवर अंगावर घेऊन अशी पोटेशी धरून बसले होते, आरडत होते. मग तोपर्यंत माणसं जमा झाले. त्यानंतर पुढे पोलीस किती वेळानी पोहोचले आणि काय झालं? त्याच्यानंतर माणसं जमले, म्हणजे माझी दातखिळी बसायला लागली, डोळे पांढरे व्हायला लागले. मला काही कळलं नाही पोलीस किती वाजता आले काय झालं. कोणत्याही बापासाठी आपली लेक खूप लाडकी असते, म्हणजे आईपेक्षाही जवळ असते लेक बापाच्या. तिचे शाळेत जाताना तुमच्याशी बोलताना खूप काही स्वप्न तिने तुमच्याकडे सांगितली असतील, मोठं होऊन काय करायचं, आणखी शिकायचं. हो, ती म्हणत भरपूर शिकून मी डॉक्टर होणार आहे. डॉक्टर होऊन समाजाची सेवा करण्याचं स्वप्न पाहणारी छकुली, कोपर्डीची लाडकी लेक, आपल्या बापासोबत आपल्या वडिलांसोबत तिनं ते स्वप्न शेअर केलं. तुमची माझी लेख करते तसंच घडलं मात्र भलतं. हे त्या काळरात्री जे काही घडलं त्यानंतर मागचं एक वर्ष सातत्यानं तुम्ही स्वतः सुद्धा रुग्णालयात दाखल होतात, खूप त्रास काढलात. कशा पद्धतीने एक वर्ष तुम्ही सतत न्यायासाठी प्रयत्न केलेत? पूर्ण वर्ष माझं दुःखातच गेलं, आमचं सगळं पूर्ण कुटुंबच वर्षभर सारखं तारखालाच येणे जाणे सारखं चालू आहे. आताची स्थिती काय? गावातल्या लोकांची साथ तर तुम्हाला आहेच. अवघ्या महाराष्ट्रानं तुमच्यासाठी आवाज उठवला, अवघा महाराष्ट्र एकवटला तुमच्यासाठी. आताची स्थिती काय? आताची भी त्या नराधमाच्या नातेवाईकांची दहशत भरपूर आहे आमच्या गावात. आत्ता मागच्या 29 मेला 2017 रोजी 100 ते 125 लोक 18 सिटी दाखल केलेली, त्यांची अजून दहशत कायम आहे. अद्याप दहशत तशी कायम आहे. म्हणजे मला मग अशी प्रश्न पडलेला, जेव्हा मी गावात आलो तेव्हा जेव्हा या कुटुंबाच्या घराबाहेर पोलिसांच्या राहुट्या पाहिल्या तेव्हा मला असं वाटलं की कदाचित एक वर्ष झालं त्यामुळे कदाचित पोलिसांनी बंदोबस्त ठेवला असेल. आता मात्र यांच्याकडून त्याचं कारण कळत आहे की ते नराधम जरी गजाड असले तरी त्यांच्या काही लोकांची दहशत मात्र तशीच कायम आहे. कशा पद्धतीनं? म्हणजे त्यावेळी सुद्धा तुम्ही स्वतः जेव्हा मी तुम्हाला भेटलेलो तेव्हा अश्रू आवरत एक अपेक्षा व्यक्त केली होती, एक निर्धार व्यक्त केला होता की पुन्हा माझ्या लेकीसारखी पाळी इतर कोणत्या लेकीवर येऊ नये. माझ्या छकुली सारखा टाइम कुणावरच येऊ नये असं मला वाटतं. सगळ्या ह्या मुली आपल्याच आहेत, सगळ्या मुली तिथून एकच आहेत. लहान लहान लेकरावर इतका अत्याचार होणं म्हणजे मग किती अत्याचार आहे. हा मुलींवर अत्याचार झालाच नाही पाहिजे, ह्याच्यावर कुठेतरी आळा बसलाच पाहिजे असं मला वाटतं आई म्हणून.
आता एक वर्ष होत आलं, खटला अंतिम टप्प्यात पोहोचलाय, नक्कीच न्याय मिळेल, कारण मजबूत पुरावा सुद्धा पोलिसांनी सादर केलेला आहे. मात्र अशा प्रकरणाच्या जे अमानुष अत्याचाराची प्रकरणं घडतात त्यात किमान आणखी लवकर न्याय मिळायला पाहिजे, जरब बसली पाहिजे असं वाटत नाही? जरब त्यांना बसलीच पाहिजे, पण मला असं वाटतं असं जे असं घाण कृत्य करणारे माणसं आहेत त्यांना समाजानेच बाहेर इकडची इकडच फाशी दिली पाहिजे, पोलिसांपर्यंत जाऊनच नाही दिलं पाहिजे. इकडच त्यांचे हात पाय पार तोडून त्यांना त्या मुलीपाशी म्हणजे जिथं जे मुलीचं केले ना तिथंच तोडले पाहिजे. एक आई लक्षात घ्या, कायदा पाळणाऱ्या सामान्य माणसांपैकी तुमच्या माझ्या सारख्या सामान्य माणसांपैकी एक की साधा पोलीस दिसला ना तरी सुद्धा थोडस घाबरणारी माणसं. मात्र आज तिच्या तोंडी जे ज्वालाग्रही शब्द आहेत अगदी लावा रसासारखे तिच्या तोंडातून जे बाहेर पडतात आहे की असं घाण काम करणाऱ्यांचे हातपाय तोडले पाहिजेत, तिथंच फाशी दिलं पाहिजे जिथं आपल्या लेकीसोबत आपल्या मुलींसोबत कुणीतरी असं घाण काम करत. का म्हणावं लागतं होय असं? यासाठीच, कारण कायदा त्याचं काम करत असतो, न्यायालय सुद्धा न्याय देत असतात, मात्र का कोणच ठाऊक, त्याला वेळ लागतो असतो, कामाचा दबाव असतो मान्य आहे, मात्र जो वेळ जातो ना तो वेळ अशांच्या मनावर आणखी अत्याचार करत असतो. आणि जे ते नराधम विकृत हैवान असतात त्यांना मात्र आणखी आणखी बचावाची संधी मिळवून देत असतो. त्यामुळेच या आईचा आकांत सुद्धा समजून घेतला पाहिजे आणि कायद्यात योग्य ते बदल सुद्धा नक्कीच केले गेले पाहिजेत. जय महाराष्ट्र न्यूज साठी व्हिडिओ जर्नलिस्ट अनिल निर्मळसह तुळशीदास भोईटे, कोपर्डी गाव, कर्जत तालुका, अहमदनगर. घरात जरी घटना झाली असती तर तुम्ही शांत बसले असते का? कोणत्या मंत्र्याच्या घरात झाली असती तरी शांत बसले असते? कोपर्डीची निर्भया, जे कोपर्डी गाव, एक वर्षभरापूर्वीची ती काळ्या रात्र याच गावात ती घटना घडली. अवघ्या महाराष्ट्राला हलवून गेले, केवळ या गावाला नाही, अवघ्या महाराष्ट्राला वाटलं की आपण आपल्या घरातली लेक गमावली. आणि लेकही गमावली केवळ तेवढंच नव्हतं ना, त्या कोवळ्या लेकीचे ज्या पद्धतीचे अमानुष, अमानुष शब्द सुद्धा फिका वाटतो, ज्या पद्धतीचे हाल हाल करून तिच्या देहाचे लचके तोडून त्या कोवळ्या मुलीच्या, तिला कळतही नसावं की नेमकं काय घडतंय तिच्यासोबत, तिचं ज्या पद्धतीनं हाल करून तिचा बळीच घेण्यात आला, त्या नराधमांनी बळी घेतला. आज एक वर्षभरानंतर त्याच गावात मी जय महाराष्ट्रच्या वतीनं आलेलो आहे आणि गावकऱ्यांशी आपण संवाद साधण्याचा प्रयत्न करतो, कारण या संपूर्ण संघर्षात अवघ्या महाराष्ट्र रस्त्यावर आला, लाखोंचे मोर्चे निघाले, पुन्हा शिस्तबद्ध असे मोर्चे निघाले. अवघ्या महाराष्ट्रानं एका स्वरात सांगितलं की बस झालं, आता आता न्याय मिळालाच पाहिजे, कोपर्डीच्या निर्भयाला न्याय मिळालाच पाहिजे. या गावाचं त्यासाठी खूप मोठा वाटा, कारण पूर्ण गाव एकवटलं, त्यामुळे महाराष्ट्र सुद्धा त्यांच्या मागे उभा राहिला. सातत्यानं तुम्ही गेले एक वर्ष संघर्ष करत राहिला, त्या काळ्या रात्रीपासून ते आजपर्यंत. त्या काळ्या रात्री सुद्धा म्हणावं त्याची साथ कायद्याची तुम्हाला मिळत नव्हती, तेव्हापासून आजपर्यंत. ज्यावेळेस या निर्भयावरती हा अमानुष अत्याचार झाला आणि माणुसकीला काळीमा फासणारी ही घटना घडली, त्या दिवसापासून महाराष्ट्रातील संपूर्ण महाराष्ट्राचं समाज मन हेलावून गेलं. अतिशय वाईट अशा पद्धतीची क्रूरतासुद्धा जिथं फिकी पाडावी अशा पद्धतीची ही घटना घडली. त्यानंतर पोलीस डिपार्टमेंट असेल, त्यांनी आपलं कसं पणाला लावून आरोपी पकडले, जेरबंद केले, परंतु न्यायालयीन प्रक्रिया ज्या पद्धतीनं चालू आहे, संपूर्ण समाजातील लोकांचं असं मत समोर येत आहे, त्यांचं बोलणं असं येत आहे की ही प्रक्रिया थंड आणि अतिशय शांततेनं अशी चाललेली आहे. या प्रक्रियेमध्ये लवकरात लवकर आतापर्यंत कुठंतरी निकाल लागायला हवा होता असं पब्लिकचं, लोकांचं, समाजाचं बोलणं येत आहे. हे जर कुठं आपण चौकात कट्ट्यावरती बसलो तर निश्चितच हे जाणवल्याशिवाय राहत. शेतकऱ्यांसाठी सातत्यानं संघर्ष करणाऱ्या शेतकरी संघटनेचे स्थानिक काही नेते सुद्धा आपल्या सोबत आहेत, तुम्ही सुद्धा याच गावातले. संघर्ष हा तुमचा नेहमीचा स्थायी भाव आहे. या प्रकरणात जे घडतंय, म्हणजे आत्ताच
त्यांनी सांगितलं त्याप्रमाणे की न्याय मिळताना खूप उशीर होतोय असं वाटतं, लोकांना बोचतंय ते न्याय जलद मिळायला पाहिजे. मुख्यमंत्र्यांनी सांगितलं 6 महिन्याच्या निर्णय देऊ, ती प्रोसिजर ना न्यायालयीन का आपला कायदाच असा आहे का, आपला कायदा असा आहे की लूज आहे, त्यामुळं हे सुळसळाट माजलाय. कायद्याची जरबच राहील नाही पब्लिकला, हे जर कायदा कडक असं तर ही अशा घटना होणारच नाहीत, त्यासाठी कायदा कडक असावा. नेमकं कशा पद्धतीनं न्याय मिळायला पाहिजे असं वाटतं? ऑन दी स्पॉट त्यांना फाशीच द्यायला पाहिजे पकडलं की, तेव्हा पुढच्या घटना टळणार आहेत, नाही तर ही असंच चालणार आहे. कायद्याचं बंधन नाही, कायद्याने काय होत नाही असं जनतेचं म्हणजे नरदामाच्या मनाने आलेले, त्यामुळे ते करू शकतात. नरदामांच्या मनात येतं की आपलं कोणी काहीच बिघडवू शकत नाही, कायद्याची प्रक्रिया सुरू राहते, आपण आपले अत्याचार करत राहतो. तुम्ही सुद्धा याच गावातले, या संपूर्ण परिसरात त्यावेळी एक आक्रोश निर्माण झाला होता, संताप व्यक्त होऊ लागला होता, तुम्ही सुद्धा त्यात सहभागी होता. वर्षभरानंतर काय वाटतं की गेल्या 1 वर्षात ज्या पद्धतीनं काम सुरू आहे की तपास झाला, आता म्हणजे उज्ज्वल निकम विशेष सरकारी वकील यांच्यासारखा एक चांगला वकील या प्रकरणात सरकारची बाजू मांडतोय, लोकांतर्फे लढतोय, न्याय मिळेल, मात्र तो वेळेत अधिक लवकर मिळाला पाहिजे होता. ते खरे, कारण ह्या दुर्दैवी घटनेला उद्या 1 वर्ष होत आहे, आणि कोपरडीगावची घटना म्हणलं की आज देखील अंगावरती शहारे उभा राहतात, थरकाप होतो, इतकी भयानक अशी घटना झालेली. म्हणजे ह्या घटनेने नुसती कोपरडीगाव नाही तर पूर्ण आज राज्य असेल देश असेल हादरून गेलता, त्यामुळे ही घटना पाहिजे तितकी म्हणजे सोपी नाही, फार मोठी, म्हणून न्यायालयाने लवकरात लवकर म्हणजे 3-6 महिन्यातच ह्या नराधमाला योग्य ती शिक्षा म्हणजे फाशीच व्हायला पाहिजे होती, परंतु त्याला लेट झालेला आहे, अजून देखील अपेक्षा आहे लवकरात लवकर त्यांना त्यांच्यावरती कारवाई झाली पाहिजे. कारवाईची अपेक्षा व्यक्त होते, तीही लवकरात लवकर, आधीच उशीर झालाय, आता नको. आपल्या देशामध्ये अशी परिस्थिती आहे की अजमल कसाब सारखे दहशतवादी आपण कितीतरी वर्ष करोडो रुपये खर्च करून सरकारनं पोचले, आणि त्याच्यामुळे काय होते की लोकांचे आपण गुन्हेगारांना शासन पोसून राहिलं असा समज लोकांमध्ये होते, त्याच्यामुळे कोणत्या अशा ज्या काही घटना घडतात ही सुद्धा एक म्हणजे आतंकवादीच घटना आहे, तर त्यामुळे अशा या प्रकरणामध्ये कायद्यामध्ये दुरुस्ती करून लवकरात लवकर न्याय मिळाला पाहिजे. फास्ट ट्रॅक न्यायालय प्रत्येक जिल्हावार झाले पाहिजे आणि अशा प्रकरणांचा तातडीनं निपटारा झाला पाहिजे. ही सुद्धा दहशतवादी घटनाच आहे. खरोखर या गावकऱ्याचे शब्द खूप महत्वाचे आहेत. आपल्या माय भगिनींवर अत्याचार करणारे, त्यातही कोवळ्या लेकींवर अत्याचार करणारे ते नरदम, ते कोणीही असो, कोणत्या जाती धर्माचे ते महत्वाचे नाही, लेकी कोणत्या जाती धर्माचे ते महत्वाचे, त्या लेकी आहेत आपल्या, कोवळ्या लेकी, त्यांच्यावर जे असे अमानुष अत्याचार करतात ते सुद्धा दहशतवादी, दहशतवादी आणि फक्त दहशतवादी. काय कारवाई नेमकी तुम्हाला अपेक्षित? कारवाई तर फाशीचीच व्हायला पाहिजे, त्यांना फाशी शिक्षा. जोपर्यंत विलंब लावून शासन तितक्या लवकर कायदा जनता हातात घेतल्याशिवाय राहणार नाही. सावध व्हा ही या काळाच्या हका ऐका. हा तरुण गावकरी जे सांगतोय की कायदा जनता हाती घेतल्याशिवाय राहणार नाही, नेमकं या गेल्या 1 वर्षभरात जो संघर्ष तुमचा सुरू आहे, गाव एकवटलं, अनुभव काय आले इतर सुद्धा? अनुभव काय नाही, ह्या घटनेमुळे सगळं गाव एकत्र झालं, अख्खा महाराष्ट्र एकत्र झाला, त्यामुळं सरकारवर जो वचक बसायला पाहिजे होतं ते सरकार ह्या वचकाला जुमानना, सरकारने ह्या प्रकरणाकडे दुर्लक्ष केलंय सगळ्याच बाबतीत, शेतकऱ्याच्या बाबतीत केलं, या प्रकरणात चाल ढकल चाललंय, शासनाने सांगितलं 6 महिन्याच्या आत फाशी देऊ, अजून त्याच्यात काय चाल ढकलच चालली, त्याच्यामुळं न्याय व्यवस्थेवर आणि सरकारवरचा लोकांचा विश्वास उडालाय. हे खूपच वाईट आहे, कारण लोकशाहीत सरकारवर सुद्धा विश्वास राहिला पाहिजे आणि न्याय व्यवस्थेवर सुद्धा, कारण शेवटी समाज कोणाच्या आधारावर जगणार आहे, हा जर विश्वास उडायला लागला तर याच्यापेक्षा जास्त मोठा मेगा रेड अलर्ट आणखी कोणताही असू शकत नाही. सर्वांनीच ऐकावं, प्रस्थापितांनी विशेषतः, मग ते सत्ताधारी पक्षातील सत्तेत बसलेले असतील किंवा विरोधी पक्षातील प्रस्थापित असतील, कारण ही सर्वांची जबाबदारी आहे आणि त्याचबरोबर न्यायव्यवस्थेतील मान्यवरांनी सुद्धा याची दखल घेतली पाहिजे कुठेतरी, कारण जर वेळेत न्याय मिळाला नाही आणि न्याय जर वेळेत मिळत नसेल तर काय घडतं ते आता आपण या गावकऱ्यांच्या तोंडून ऐकतोय. कारण शेवटी होतं काय नाही तर अशा प्रकारच्या घटना घडतात. आता सुद्धा कोपर्डीच्या निर्भयासाठी हे एक स्मारक गावकरी उभारत आहेत, स्मारक उभी राहतात, स्मृती कायम मनात राहत असते, येता जाता लोकांना
त्या आठवणी पुन्हा एकदा त्यांच्या मनात जाग्या होत असतात. मात्र घडतं कसं माहितीये का शेवटी, कि दगड विटांची ही स्मारक शेवटी निर्जीव असतात. मानवी जीवन हे शेवटी भावनांवर आणि ती न्यायाची भावना सर्वात महत्वाची, ती समाजाच्या मनात कायम तेवत राहिली पाहिजे की होय या समाजात आम्हाला न्याय मिळेल, तरच त्यांचा कायद्यावर समाजावर सर्वांवर विश्वास उरेल, नाहीतर पाण्या अवस्थेतीच अवस्था होईल. जय महाराष्ट्र न्यूज साठी व्हिडिओ जर्नलिस्ट अनिल निर्मळसह तुळशीदास भोईटे, कोपर्डी गाव, कर्जत तालुका, अहमदनगर. लेख लाडकी ताई आवडती, नाता आहेच तुझ आमच्याशी. स्पर्श पाशवी नराधम अत्याचारी, उमलतानाच कोमेजली निरागस कळी. विसरू काळ रात्र कशी पुन्हा नकोच बळी, मग लेख असोती खैरलांची वा कोपर्डीची. शपथ आहे तुझी शपथ त्या प्रत्येकीची, डसण्यापूर्वीच ठेचू फणा अत्याचारी. डसण्यापूर्वीच ठेचू फणा अत्याचारी. घरात जर ही घटना झाली असती तर तुम्ही शांत बसले असते का? कोणत्या मंत्र्याच्या घरात झाली असती तर शांत बसले असते?